ओके तर कार्बाइड्स कार्बाईड इज वन ऑफ दी टाईप ऑफ ए सिरामिक मटेरियल सिरॅमिक मटेरियलमधले आपण पहिले ऑक्साइड्स बघितले ऑक्साइडमध्ये सिंपल ऑक्साइड बघितलं देन इलेक्ट्रो ॲक्टिव ऑक्साइड मटेरियल बघितले देन त्याच्यानंतर आपण बघणार आहोत कार्बाइड सिरामिक मटेरियल्स आता कार्बाइड्स म्हणजे काय तर कार्बाईडमध्ये कार्बन कॉम्बिनेशन विथ मेटल याला म्हणायचं कार्बाइड सिरॅमिक्स किंवा कार्बाइड सिरामिक मटेरियल्स तर कार्बाईड्स आर कंपाऊंड्स ऑफ ए कार्बन इन द कॉम्बिनेशन विथ द इलेमेंट्स ऑफ अप्रॉक्झिमेटली द सेम और लोअर इलेक्ट्रिगेट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मी तर काय सांगितलं तर कार्बनचं कॉम्बिनेशन आहे विथ द इलिमेंट अशा इलेमेंटची की ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम कार्बन एवढी असेल किंवा त्याच्यापेक्षा लोअर असेल देन हे जे कार्बाइड्स आहेत ह्याच्या जनरल प्रिपेरेशनच्या थ्री मेथड्स आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट मेथड आहे ते डायरेक्ट कॉम्बिनेशन ऑफ इलेमेंट दट इज मेटल अँड कार्बन ॲट हाय टेम्परेचर डायरेक्टली मेटल आणि कार्बनचं कॉम्बिनेशन करायचं त्याच्यापासून मेटल कार्बाईड फॉर्म होतं विच इज ॲट ग्रेटर दॅन टू थाउ टू थाउजंड थ्री हंड्रेड केलविन याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर असलं पाहिजे दॅन रिॲक्शन ऑफ मेटल ऑक्साईड विथ दी कार्बन ॲट हाय टेम्परेचर मेटल ऑक्साईडचं कार्बनसोबत रिॲक्शन केली तरी मेटल कार्बाईड्स फॉर्म होत आहेत देन रिॲक्शन ऑफ हिटेड मेटल विथ द वेपर ऑफ सुटेबल हायड्रोकार्बन हिटेड मेटल विथ हायड्रोकार्बनचं कॉम्बिनेशन टू फॉर्म ए कार्बाईड देन द क्लासिफिकेशन ऑफ कार्बाईड्स कार्बाईड जर क्लासिफिकेशन बघायचं म्हटलं तर कार्बाईडमध्ये इट इन्क्लूड्स दी थ्री टाईप्स याच्यामध्ये फर्स्ट पण आहे आयोनिक कार्बाइड सेकंड आहे कोवॅलेंट कार्बाईड आणि थर्ड आहे एंटरस्टिशियल कार्बाईड आता याच्यामध्ये आयोनिक याच्यामधला जो कोव्हॅलंट कार्बाईड आहेत त्याच्यामध्ये अगेन सब पॉईंट्स आहेत आपण वन बाय वन बघूया तर फर्स्ट वेन दिलं आहे आयोनिक कार्बाइड्स आता आयोनिक कार्बाइडमध्ये काय तर आयोनिक कार्बाईड्स आर फॉर्म्ड बाय दी मोर पॉझिटिव्ह मेटल अँड लँथॅनाइड अँड ॲक्टिनाइडस हा कधी फॉर्म होतो आयोनिक कार्बाईड तर कार्बनचं कॉम्बि कॉम्बिनेशन विथ दी मोर इलेक्ट्रोपॉझिटिव मेटल आणि लँथॅनाइड किंवा ॲक्टिनाईडसोबतचं कॉम्बिनेशन त्याच्यापासून आयनिक कार्बाइड्स फॉर्म होतात दीज आयनिक कार्बाइड्स आर एक्झिस्ट अ कलरलेस ट्रान्सपरंट क्रिस्टल कॉम्प्राइझिंग क्लोज टू मेटल कॅटायन अँड अनायन एक कलरलेस ट्रान्सपरंट क्रिस्टल फॉर्म होतं आयनिक कार्बाईडचा आणि याची अरेंजमेंट कशी आहे क्लोज कॅ पॅक्ट आहे विथ दी मेटल कॅटायन अँड अनायन्स दीज आर कंटेनिंग वन टू ऑर थ्री कार्बन ॲटम्स देन त्याचे एक्झाम्पल्स आहेत आयोनिक कार्बाईडची वेरियम कार्बाइड अँड अल्युमिनियम कार्बाईड तर नेक्स्ट आहे कोवॅलंट कार्बाईट तर कोवॅलंट कार्बाईडमध्ये अगेन सब पॉईंट्स आहेत तर याच्यामध्ये कोवॅलंट कार्बाइड म्हणजे काय ते बघूया फर्स्ट द टू मेन एक्झाम्पल्स ऑफ ए कोवॅलंट कार्बाइड्स आर सिलिकॉन कार्बाइड्स अँड बोरॉन कार्बाइड आता कोवॅलंट कार्बाईटमध्ये सिलिकॉन कार्बाइड आहे आणि बोरॉन कार्बाइड आहे तर याच्यामध्ये फर्स्ट सिलिकॉन कार्बाइड बघूया सिलिकॉन कार्बाइड आर फॉर्म अ लॅटायस कॉम्प्रायझिंग अ थ्री डी Array of a silicon, a 3D silicon so structure form, silicon carbide so, uh, and carbon atom analogous to diamond and elemental silicon. Diamond structure show. Then in ideal form, each silicon is tetrahedrally surrounded by 4 carbon atoms and each carbon atom is tetrahedrally surrounded by. For atom. फोर सिलिकॉन आयटम आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे सिलिकॉन कार्बाईड आहे सिलिकॉनची पण वॅलन्सी फोर असेल कार्बनची पण वॅलन्सी फोर असेल जेव्हा तुम्ही स्ट्रक्चर एक्सप्लेन कराल सिलिकॉन कार्बाईडचं तेव्हा तुम्हाला फर्स्ट सांगायचं आहे की थ्री डी स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यानंतर सांगायचं आहे की इच सिलिकॉन आयटम इज स्टेट्रायड्रिल पिली सिलिकॉनला जे फोर वॅलन्स बॉन्ड्स आहेत ते ते फोर वॅलन्स बॉन्ड हे कशाशी कनेक्टेड आहे दीज आर कनेक्टेड विथ दी कार्बन ॲटम व त्यामुळे आपण म्हणतो की सिलिकॉन इज टेट्राहायड्रली सराउंडेड विथ दी कार्बन ॲटम अँड इच कार्बन ॲटम इज अगेन टेट्राहायड्रली सराउंडेड विथ दी फोर सिलिकॉन ॲटम देन सिलिकॉन कार्बाइड्स आर एक्स्ट्रीमली हाय एक्स्ट्रीमली हार्ड अँड केमिकली इनर्ट अँड फाईंड एक्सटेन्सिव्ह ॲप्लिकेशन ॲज अन अब्रेसिव्ह म्हणजे ह्याची प्रॉपर्टी दिली आहे ॲज अब्रेसिव्ह म्हणून यूज केले जातात देन इट एक्झिबिट एक्स्ट्रीमली लो कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन अँड आउट आउटस्टँडिंग रेजिस्टन्स ॲट टेम्परेचर इव्हन अबाउट दी मेल्टिंग पॉईंट ऑफ ए स्टील म्हणजे हाय टेम्परेचरला स्टेबल आहेत टेम्परेचर रेजिस्टन्स मोर आहे यांच्यामध्ये ह्या सिलिकॉन कार्बाईड्समध्ये आता सिलिकॉन कार्बाईड नाही ते आपल्याला सिलिकॉनपासून क्वाड्स बनले जाते ग्लास तेच एक्झाम्पल आहे इथं मग इट ऑफन यूज्ड ॲज अ कोटिंग फॉर मेटल देन कार्बन कार्बन कंपोजिट अँड अदर सिरामिक्स आता हे जे सिलिकॉन कार्बाईट आहे ते फॉर कोटिंग पर्पजसाठी यूज केलं जातं आणि कार्बन कार्बन कंपोजिट आणि अदर सिरामिक्समध्ये सुद्धा यूज केलं जातं जेव्हा सिलिकॉन कार्बाईड येईल सिलिकॉन कार्बाईटबद्दल तुम्हाला फर्स्ट सांगायचं त्याचं स्ट्रक्चर देन त्याचे प्रॉपर्टीज सांगायचे आणि त्याच्यानंत त्याच्यानंतर त्याचं सांगायचं तुम्हाला ॲप्लिकेशन ओके okay? दॅन नेक्स्ट आहे बोरॉन कार्बाईड तर बोरॉन कार्बाईड दिस बोरॉन कार्बाईड हॅव कॉम्पोजिशन ऑफ ए बी फोर सी ज्याला म्हटलं तर आता बोरॉन कार्बाईड आता बोरॉनची बॅलन्सी थ्री आहे आपल्याला माहिती आहे दी स्ट्रक्चर इज क्लोज टू बीटा रोम्बोहायड्रल बोरॉन कंटेनिंग एकसोहायड्रल बी ट्वेल्व युनिट याचं स्ट्रक्चर कसं आहे तर बी ट्वेल्व्ह युनिट आहे कनेक्टेड बाय अ लिनियर कार्बन बोरॉन कार्बन युनिट दिस शो सिग्निफिकंट कंडक्टिव्हिटी एम्प्लायजेस बॉन्ड आर नॉट प्युअरली कोवॅलंट त्याच्यामध्ये कोवॅलंट बॉन्ड नाही आहे प्रेझेंट असं सांगितलं आहे देन इट इज केमिकली व्हेरी रिॲक्टिव्ह बट रिॲक्ट सॉरी इट इज केमिकली व्हेरी अनरिॲक्टिव्ह बट रिॲक्ट विथ मोल्टन अल्कली गिव्हिंग बोरेट अँड कार्बोनेट केमिकली अनरिॲक्टिव्ह आहे पण बोरेट अल्कलीसोबत रिॲक्ट होऊन बोरेट आणि कार्बोनेट फॉर्म करतात देन इट इज व्हेरी हार्ड लाईट वाईट अँड युजड इन अब्रेसिव्ह अब्रेशन रेझिस्टन्स मटेरियल अब्रेस्टन रेजिस्टन्समध्ये हे यूज केले जातात बोरान कार्बेट तर नेक्स्ट आहे इंटस्टिशियल कार्बाईड्स आता इंडस्ट्रीशियल कार्बाइड्स रायझेस फ्रॉम द फिलिंग बाय कार्बन ऑफ ए कॉक्टाहायड्र इंटस्टायसिस इन ए क्लोज पॅक्ड मेटल क्लिस् क्लस्टर अँड मेटल स्ट्रक्चर तर याच्यामध्ये काय सांगितलं तर इंटस्टिशियल कार्बाइड आहे इंटस्टिशियल पोझिशनला कार्बाइड कार्बाइडचं इन्सर्शन होतं मग इंटरस्टिशियल कार्बाईड रायझेस फ्रॉम द फिलिंग ऑफ फिलिंग बाय कार्बन ॲटम ऑफ ऑक्टाहायड्रल इंटस्टायस ऑक्टाहायड्रल इंटस्टायसिसमध्ये कार्बन ॲटम फिल केल्यामुळे इंटस्टिशियल कार्बाइट फॉर्म होतात इंटू दी मेटल स्ट्रक्चर जे मेटलचं क्लोज पॅक स्ट्रक्चर आहे असेल त्याच्यामध्ये जे ऑक्टेहायड्रल वर्ड्स असतील किंवा ऑक्टाहेड्रल साईट्स असतील त्या फिल केल्या जातात बायझेन दी कार्बन देन सिन्स द नंबर ऑफ ऑक्टेहायड्रल इंटस्टायसिस इक्वल टू नंबर ऑफ मेटल ॲटम जेवढे नंबर ऑफ मेटल ॲटम्स असतील तेवढे नंबर ऑफ ऑक्टेहायड्र इंटस्टायस प्रेझेंट असतील आणि त्या ऑक्टेहायड्रल इंटरस्टायसिस कोण फिल करते कार्बन ॲटम फिल करते म्हणून त्याला म्हटलं इंटस्टिशियल कार्बॅट्स देन ह्याची जी इंडस्ट्रीशियल कार्बाईडची स्ट्रायशोमेट्री आहे त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते सेम सोडियम क्लोराईडच्या स्ट्रक्चर सारखं असतं द प्रॉपर्टी ऑफ द कार्बाईड आर ॲज लाइक मेटल अलर्ट्स देन दीज आर दी हार्डर अँड हॅज हायर मेल्टिंग पॉइंट दॅन दी मेटल इट्स मेटलपेक्षा हायर मेल्टिंग पॉईंट असतो मेटल देन इंडस्ट्रीशियल कार्बाईड्स आर रेजिस्टन्स टू वॉटर अँड केमिकली इनर्ट तर इंडस्ट्रीशियल carbides आर used ॲज अ कोटिंग टूल्स अल्सो ॲज अ binder binder म्हणून यूज केलं जातं तर नेक्स्ट आहे तर सिरामिकमध्ये बोराईड्स आहेत आपल्याला बोरायडचं पण स्टडी करायचं तर आपण ऑलरेडी बोरॉन कार्बाईड बघितले आता आपल्याला बोराईड बघायचे आहेत बोराईड वन काय असेल जसं कार्बाईड होतं कार्बनचं कॉम्बिनेशन विथ मेटल तसं बोराईडमध्ये काय असेल बोराईड बोरॉनचं कॉम्बिनेशन विथ दी मेटल

हे मेटल रिच आहे मेटल रिच कंपाऊंड आणि जर बोरॉन रिच कंपाऊंड म्हणायचं म्हटलं तर एम बी वन हंड्रेड दी मोस्ट कॉमन स्टॉइ आर एम टू बी एम बी देन एम बी टू एम बी फोर अँड एम बी सिक्स तर याच्यामध्ये काय आहेत हे सगळे मेटल रिच आहे त्याच्यामध्ये बोरॉन फक्त uh, सॉरी uh, सगळे बोरॉन रिच आहे त्याच्यामध्ये मेटल्सची मेटलचा नंबर ऑफ आयटम्स मेटल्सचा काउंट हा कमी आहे देन मेटल रिच बोराईट आर एक्स्ट्रीमली हार्ड इनफोलाटाईल केमिकली इनर्ट रिफ्रॅक्टरी मटेरियल दॅन मेटल मेल्टिंग पॉईंट आर मच हायर दॅन दी मेटल देमसेल्स म्हणजे इथं काय सांगितलं तर मेल्टिंग पॉईंट कशाचा हायर आहे ह्या बोराईडचा दॅन दी मेटल डेमसेल म्हणजे ज्या मेटलचा आपण बोराईड तयार करणार आहे त्या मेटलचा जो इनिशियल मेल्टिंग पॉईंट असेल त्याच्यापेक्षा हा जो मेटल बोराईड आहे जो त्याचा बोरा बोरायड आपण फॉर्म करणार आहे त्याचा मेल्टिंग पॉईंट मोर असेल इन मेल्टिंग पॉइंट शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू थ्री थाउजंड डिग्री सेल्सिअस सगळ्या बोरायडचं मेल्टिंग पॉईंट हा मोर आहे देन आहे सिंथेसिस ऑफ मेटल बोरायडचा तर मेटल बोरायडचं सिंथेसिस बघायचं आहे तर याच्यामध्ये नंबर ऑफ टाईप्स आहेत नंबर ऑफ टाईप्स यूज करून तुम्ही सिंथेसिस करू शकता तर फर्स्ट आहे डायरेक्ट कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट द मिक्स द फायनल डिवायडेड मेटल अँड बोर ऑन अँड हिटेड इन ॲब्सन्स ऑफ ए गॅस टू फॉर्म दी मेटल बोराइड मग क्रोमियमचं एक्झाम्पल दिले क्रोमियमला डायरेक्टली हिट केलं आहे डायरेक्टली हिट केलं आहे इन दी प्रेजेंस ऑफ ए बोरॉन विथ दी बोरॉन अँड त्याच्यापासून क्रोमियम बोरॉन किंवा क्रोमियम बोराईड फॉर्म झाला आहे देन रिडक्शन ऑफ मेटल ऑक्साइड विथ द एलिमेंटल बोरॉन ऑर ऑर बोरेन अँड कार्बन ऑर बोरॉन कार्बन डायरेक्टली रिडक्शन केलं आहे मोटल ऑक्साईडचं विथ द एलिमेंटल बोरॉन इथे एक मेटल ऑक्साईड दिला स्कॅन्डियम ऑक्साइड आहे त्याचं त्याचं रिडक्शन केले विथ दी बोरॉन त्याच्यापासून स्कॅन्डियम बोराईड फॉर्म आहे देन नेक्स्ट आहे रिॲक्शन ऑफ ए बोरॉन हलाईड विथ दी मेटल बोरॉन हडायल बोर इथं बोरॉन क्लोराइड आहे विथ टंगस्टन टू फॉर्म टंगस्टिक बोराईड देन फोर्थ रिॲक्शन आहे को रिडक्शन ऑफ बोरॉन हलाइड अँड मेटल हलाईड्स विथ दी हायड्रोजन आता याच्यामध्ये कोरिडक्शन आहे मग याच्यामध्ये एक बोरॉन हलाइड घेतला आहे एक मेटल हलाइट घेतला आणि त्यासोबतच वॉटर मॉलिक्युलसुद्धा घेतला आहे आणि त्याच्यापासून टिटानियम बोराईड फॉर्म झालं आहे देन को रिडक्शन ऑफ मेटल ऑक्साइड अँड बोरॉन ऑक्साइड यूजिंग दी कार्बन आता इथे एक मेटल ऑक्साईड आहे वॅनाडियम ऑक्साइड आहे दे, देन बोरा बोरान ऑक्साईड आहे त्यालाच म्हटले आहे बोरॅक्स विथ दी कार्बन त्याच्यापासून वनाडियम बोराईड फॉर्म झाला आहे नेक्स्ट आहे लास्ट वन आहे इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन फ्रॉम फ्यूज्ड सॉल्ट मिक्सचर कंटेनिंग बोरान ऑक्साइड ऑर बोरॅक्स अँड मेटल ऑक्साईड इन मोल्टन अल्कलिहलाइड ऑर क्ल्युरोबोरेट हे पण हे पण एक प्रोसेस आहे जी यूज करून आपण मेटल बोराईड फॉर्म करू शकतो ऑल दी मेथड मेथड्स रिक्वायर्ड हाय टेम्परेचर यूजुअली इन द रेंज ऑफ वन थाउजंड टू टू थाउजंड डिग्री सेल्सिअस ज्या सगळ्या सिक्स प्रोसेस बघितल्या आपण बोराईडच्या सिंथेसिसच्या आता सगळ्या प्रोसेससाठी काय हाय टेम्परेचर रिक्वायर्ड आहे